नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या एल फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज बघूया पोकरा अंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांविषयी आणि त्यातील घटकांविषयी। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि यांच्या अंतर्गत कोणकोणते जिल्हे येतात आणि यात किती गावे येतात हे आपण बघूया। या प्रकल्पांतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नाशिक असे 16 जिल्हे येतात मित्रांनो, आणि एकूण 5283 गावांचा समावेश या प्रकल्पात होतो। प्रकल्पाचा उद्देश म्हणायचं झालं तर महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास समक्ष करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे। या प्रकल्पात कोणकोणते घटक समावेश होतात ते आपण समोर पाहूया। वृक्ष लागवड बांधावर किंवा गटामध्ये लागवड, याच्यामध्ये आपल्याला 75% अनुदान आहे 2 हेक्टरपर्यंत आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त 5 हेक्टरपर्यंत 65% अनुदान आहे। नंतर फळबाग लागवड, आंबा, मोसंबी, संत्रा, सीताफळ, पेरू, डाळिंब, लिंबू, आवळा याच्यासाठी आपल्याला 100% अनुदान आहे। नंतर हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा याच्यासाठीसुद्धा आपल्याला 100% अनुदान आहे। नंतर शेडनेट हाऊस GI पाईपसाठी 75% 2 हेक्टरपर्यंत आणि त्याच्यापेक्षा जास्त 5 हेक्टरपेक्षा कमी असलेल्या क्षेत्रासाठी 65% अनुदान आहे। नंतर पॉलीहाऊससाठीसुद्धा 75% 2 हेक्टरपर्यंत आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त आणि 5 हेक्टरपेक्षा कमीसाठी 65%, पॉली टनेल 100 चौरस मीटरसाठी 75% 2 हेक्टरपर्यंत आणि 65% 2 हेक्टर आणि त्यापेक्षा जास्त 5 हेक्टरपर्यंत कमी 65%। त्यानंतर पॉलीहाऊस शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला फुलपिकांचे उच्च मूल्यांकित लागवड साहित्य याच्यासाठीसुद्धा 75% 2 हेक्टरपर्यंत अनुदान आहे आणि 65% 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी अनुदान आहे। नंतर परसातील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन याच्यासाठीसुद्धा 75% अनुदान आहे 2 हेक्टरपर्यंत आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त आणि 5 हेक्टरपर्यंत 65% अनुदान आहे। याच्यानंतर गांडूळ खत उत्पादन युनिट, नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट याच्यासाठीसुद्धा 75% अनुदान आहे 2 हेक्टरपर्यंत आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त आणि 5 हेक्टरपर्यंत 65% अनुदान आहे। त्यानंतर शेततळे इनलेट व आउटलेट असलेली, शेततळे इनलेट व आउटलेट शिवाय असलेली याच्यासाठी 50,000 रुपये अनुदान आहे। नंतर मित्रांनो, शेततळे अस्तरीकरणासाठी 75% अनुदान आहे 2 हेक्टरसाठी आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 65% अनुदान आहे। आणि त्यानंतर ठिबक सिंचनसाठी 80% अनुदान आहे मित्रांनो 2 हेक्टरसाठी आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 75% अनुदान आहे। आणि त्यानंतर तुषार सिंचनासाठी 80% अनुदान आहे 2 हेक्टरपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी 75% अनुदान आहे। नंतर मित्रांनो, विहिरीसाठी 100% अनुदान आहे, विहीर पुनर्भरणासाठी 100% अनुदान आहे, हवामान अनुकूल वाहनाचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे याच्यासाठीसुद्धा 100% अनुदान आहे, रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन याच्यासाठीसुद्धा 100% अनुदान आहे। त्यानंतर शून्य मशागत तंत्रज्ञान याच्यासाठी 100%, हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा याच्यासाठी 100%, नंतर सलग समतल चर मॉडेल 5 ते 8 0.30 मीटर याच्यासाठी 100%, सलग समतल चर मॉडेल 5 ते 8 0.45 मीटर याच्यासाठी 100%, खोल सलग समपातळी चर याच्यासाठी 100%, गुरे प्रतिबंधक चर याच्यासाठी 100%,
अनघड दगडांचे बांध याच्यासाठी 100%, गॅबियन स्ट्रक्चर याच्यासाठी 100%, नंतर संयुक्त गॅबियन बंधारा, संधानकीय पडदी, जिओ मेंब्रन पॉलिथिन फिल्म याच्यासाठी 100%, माती नाला बांध याच्यासाठी 100%, लहान मातीचा बांध याच्यासाठी 100%, सिमेंट नाला बांध याच्यासाठी 100%, जुन्या जलसाठ्याचे पुनरुज्जीवन याच्यासाठी 100%, मूलस्थानी जलसाधा संधारण याच्यासाठी 100%, पुनर्भरण शाफ्ट याच्यासाठी 100%, पुनर्भरण चरासह पुनर्भरण शाफ्ट याच्यासाठी 100%, सार्वजनिक क्षेत्रावर इनलेट व आउटलेटची आउटलेटसह शेततळे याच्यासाठी 100%, वैयक्तिक शेततळे व BJS याच्यासाठी 100%, सार्वजनिक क्षेत्रावर ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर वाणिक आधारित बांबू लागवड याच्यासाठी 100%, सार्वजनिक क्षेत्रावर ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर वाणिकी आधारित वृक्ष लागवड याच्यासाठी 100%, याच्यानंतर भाडे तत्वावर कृषी अवजारे केंद्र सुविधा निर्मिती याच्यासाठी 60% सबसिडी आहे. नंतर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी उत्पादनांचे संकलन, प्राथमिक प्रक्रिया, दर्जानुसार वर्गीकरण, स्वच्छता व साठवणूक इत्यादी पायाभूत सुविधांचे बळकटीकरणासाठी सहाय्य याच्यासाठी 60%, बियाणे प्रक्रिया उपकरणे याच्यासाठी 60%, बियाणे सुकवणी यार्ड याच्यासाठी 60%, बियाण्याची साठवण गोदाम याच्यासाठी 60% सबसिडी आहे मित्रांनो. इत्यादी घटकांचा पोकरा अंतर्गत समावेश होतो मित्रांनो. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.